कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. ऋतुराजी देशमुख एक समर्थ आणि कुशळ शेतकरी आणि 50 क्विंटल प्रति एकर उत्पन्न घेणारे आंबोडा यवतमाळ महाराष्ट्राचे आपले कृषी मित्र आणि शेतीमध्ये त्यांनी जे जे प्रयोग करून घेतले आहे ते स्वतः शेतामध्ये जे प्रयोग केले त्याचा लाभ आता हजारो शेतकऱ्यांना मिळत आहे. कॉटन गुरु संगती 3 वर्षांपासून ते जोडलेले आहे, 4th वर्ष आहे आणि खूप दौरे केले आम्ही अमृताजी संगती आणि जे जे माहिती त्यांनी शेतकऱ्याला शेतामध्ये जाऊन दिली लगेच ऑन द स्पॉट ते अप्रतिम आहे. कारण की ते शेतकरी कृती पेशा केंद्रामध्ये जाऊन अधिकाऱ्याला बोलून आणणं आणि त्याला स्वतःचे प्रॉब्लेम दाखवणं आणि त्याच्या उपाय करून घेणं खूप अवघड होतं लहान लहान शेतकऱ्यांसाठी. त्यांचा शेतामध्ये जाऊन जे आम्ही लगेच केलं त्याचाच एक दौरा ते करून आले आहे. जालना आणि जळगाव म्हणजे मराठवाडा आणि खान्देश या क्षेत्रामध्ये अमृतावजी तुम्ही ऐकलं आज ते चालू आहे ते आपल्या आज जे एक डायरेक्टर आले होते एफपीओचे बरोबर सांगितलं ते शेती खूप अवघड होत आहे आणि कापसाची शेतकरी खूप अवघड आहे, शेती खूप नुकसानीची आहे, कापसाच्या शेतीमध्ये नफा मिळवणं शक्य नाही. लहान शेतकरी करू शकतो 1-2 एकर मध्ये, 5-10-20-25 एकर वाला शेतकरी ते करू शकत नाही. आपल्याला काय वाटते भाऊ? कसा कोणत्याही गोष्टीचे व्यवसाय जरी असला आणि कोणत्याही गोष्टीवर समजा आपण ज्यावेळेस कोणत्याही गोष्टी जे हातात धरतो तर तन मन धनानं जर केलं तर या काळात काहीच अवघड नाही की नाही? बरोबर आहे. पण त्या हिशोबा काही सोपं नाही आणि काहीच अवघड पण नाही. हा काहीच अवघड नाही. आता मला म्हणायचं आहे आता ज्यावेळेस आपल्या शेतात येते शेतकरी त्यावेळेस त्याचं म्हणणं पडते की 25 एकर 30 एकर कापूस लावायचं लई अवघड आहे. त्यांना एक उदाहरण देतो की एक एमपी मध्ये विमल चावडा नावाचे शेतकरी आहेत, त्याचा भाजीपाला 1 एकर नाही, 2 एकर नाही, 3000 एकर भाजीपाला आहे. बरोबर आहे. तर ते कसे करतात? 3000 एकर भाजीपाला आहे त्याचा कसा करत असेल ते? बरोबर आहे. हा तर मनात जिद्द पाहिजे तुम्हाला करण्याचा आहे आणि ते ऑटोमॅटिकच होत असते. मग आपल्याला वाटते माणसं भेटणार नाही काही नाही, तुम्ही एकदा करायला लागले त्या वाटेवर जर गेले की बरोबर ते आपले गाव लागणारच आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर शेतीमध्ये आता जे यंग जनरेशन आहे तुमच्या संगती पण खूप सारे यंगस्टर जुडलेले आहेत, कुशल महाजन आहे, आशिष हांडे आहे ना, सतीश भाऊ आहे, तर काय आपण त्यांना कसं आपण संगती घ्यावं आणि कसं युवाच्या मिश्रण अनुभवाशी आपण करून घ्यावा अमृतरावजी आणि काय फायदा होणार आहे त्याच्याशी? आता मी पाहिले की ज्यावेळेस जळगाव जालना मध्ये आणि आज इकडे अमरावतीकडे कार्यक्रम होतात बऱ्याचशा भागात पाहतो, आज यंग जनरेशन म्हणजे आज जवळपास 20-22-24 वर्षाची जी मुलं आहेत समजा याची गर्दी खूप जास्त होती आणि त्याच ते पूर्ण ते त्याचे मोबाईल आणि नवीन नवीन गोष्टी त्यांच्याकडे समजा आणि आता आता ही जी पिढी आहे खूप चांगली टॅलेंटेड आहे आता ती पिढी आणि असं वाटते मला की आता हे आमच्या सोबत जुडलेले गेले आता कुशल महाजन वगैरे आणि आता हजारो लाखो शेतकरी पण खूप शेतकरी जुडले गेलेले आहेत आणि मला ज्यावेळेस जळगाव जालन्यामध्ये गेलो तर 20-22 वर्षाची मुलं एवढे काय प्रश्न करीत तर मला खूप नवल वाटलं मला त्याच्यावर की आणि हे आता पिढी फार हुशार आहे ना आणि काहीतरी घडू शकते असं मला वाटतंय. बरोबर आहे. आणि याचा फायदा आपण घेतला पाहिजे कारण याचा फायदा शेतीला तर होणार आहे, व्यवसायाला होणार आहे आणि देशाला पण होणार आहे. आणि बरोबर आहे ना, हे लोक जर जुटली आपल्या संगती तर काय असंभव आहे शेतीमध्ये. अमृताजी एक प्रश्न आला होता की गोपाल गिरसावडे यांचा की लाल कोडीसाठी उपाय सुचवा, खूप झाली आहे लाल कोडी त्यांच्या मालामध्ये सोयाबीन मध्ये असू शकते. लाल कोळीला साध्या औषधाने मरते आता जसं कोसाइड सल्फर येते ना WDG चं गंधक त्याच्यानंतर लाल कोळी पण मरते. नंतर ओमाइट म्हणून येते एक औषध लाल कोळीसाठी. अच्छा. आणि ओमाइटची जर फवारणी केली तर यांना पण लाल कोळी मरून जाते.
असं काय मोठी बीमार नाही ती लाल कोळी आणि शिपायचं नाही. एवढं मोठं लाल कोळी पोलन जाते परंतु ते हायफाय औषध होते त्याच्यामुळे हे ओमाइट किंवा कोसाइट सल्फर डब्ल्यू डी जी 140 रुपये किलो आहे. त्याच्याने लाल पाना कमी होते तर गेरवा पण कमी होते आणि त्या पांढरा जीव रोगाचे टिपाटे पडते ते बुरशीचा ते पण कमी होते ना आणि ते पण कमी होते लाल कोळी पण कमी. बरोबर हा तर हे चांगला उपाय तुम्ही दिला याच्यासाठी. आणि आता या काळामध्ये आता पाऊस बंद झालेला आहे थोडा उघाड दिसत आहे 3-4 दिवसाने आता काय काय केलं पाहिजे शेतामध्ये जर जून पहिला दुसरा आठवड्याची लागवड असेल तर. आता सध्या काय आमच्या भागात आज पाऊस भरपूर पडला हवापत झाली खूप कापस खूप झोपी गेली आणि पावसाचं काही खर्च सांगायचं नाही अशी आता येरे पाऊस कोणी म्हणणार नाही झारे झारे पाऊस आणि पावसाचं जे काम आहे ते खूप लहरी झालं. आता एखाद्या ज्यावेळेस लहान जेवढा आला तर आपण एखाद्या वेळेस खेळून नाही तर ते काय म्हणते खेळू दिसतील ते खेळू दे नाही तर भक्यात म्हणतो म्हणजे अशी चढली अशी वेळ झाली द्यायची. पाण्याची कोटमोडी करायला एवढं पाऊस आणि परतीचा पाऊस तर आणखी बाकीच आहे ना आणि म्हणूनच आता ही परतीचा जोपर्यंत पाऊस कमी होणार नाही जाणार नाही तोपर्यंत कापसात खर्च करावा लागणारच आहे. थोडाफार रोग पण येतील बुरशी पण येणारच आहे. नंतर काही चने वगैरे पेरायचे आता काही शेतकऱ्यांना ते पण थोडं थांबावं लागणार आहे. आणि नंतर थोडं पाऊस एकदा उघडला कमी झाला की नंतर मग हळूहळू थंडी जेव्हाच पडत ना तर ऑटोमॅटिकच रोग कमी कमी होत चालते. बरोबर आहे ठीक आहे. थोडा उघड झाला की हे सर्व कमी होऊन जाणार पण सध्या कमी खर्चामध्ये आपण जे उपाय आहे ते तरी केलेच पाहिजे कापसाला करण्यासाठी. बरोबर आहे. आता अमृतराव देशमुखशी आपण बोललात आणि